धरासाठी, कल्याणासाठी आणि मानवतेसाठी आपला देह त्यागला अशा सर्वच राष्ट्रपुरुषांना, महामातांना या ठिकाणी अभिवादन करतो। आज जय भीम दिन मकरणपूर परिषदेच्या या 83व्या सोहळ्याच्या निमित्ताने विचार मंचावरती उपस्थित आदरणीय भिक्खू संघ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले रंगनाथ लहाने सर, अता महम्मद साहब, आमचे मित्र माननीय मनीष दिवेकर सर, त्याचबरोबर मुख्तार खान साहब, सुलतान भाई जी, विनायक जी सोनवणे साहेब, ज्यांनी सुरुवातीला भाषण केलं, असे चंद्रभान दादा पारखे साहेब, माझे मित्र ज्यांनी मला इथं येण्याची संधी दिली, खूप पाठीमागं जाऊन बसलेले आहेत मला पुढं करून, आदरणीय प्रमोददादा पठारे सर, त्याचबरोबर माझे दुसरे मित्र मनोजभाऊ कांबळे, समोर बसलेले आमचे मित्र बनकर साहेब, बरीचशी मंडळी परिचयाची या ठिकाणी उपस्थित आहे, त्याचबरोबर समता सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी, सर्व सैनिक आणि ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या मदतीने हा सोहळा पार पडतो आहे, असे जय भीम मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, आपणा सर्वांना पहिल्यांदा मानाचा, सन्मानाचा आणि क्रांतिकारी जय भीम करतो। आज या जय भीम दिनाच्या निमित्तानं ज्या विषयावरती मी बोलणार आहे तो विषय आहे भारताच्या सामाजिक स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जय भीमचा नारा। या विषयाच्या अनुषंगाने मी मांडणी करणार आहे। वेळ बराचसा झालेला आहे, विषय खूप मोठा आहे, पण तरीही थोडंसं कॉम्पॅक्ट करून कमी वेळेमध्ये कसं मांडता येईल याचा प्रयत्न मी करणार आहे। सुरुवातीलाच एक घोषणा मलाही करायची आहे, ज्याची जिम्मेदारी चंद्रभानदादा पारखे यांनी माझ्यावरती टाकली। एक 2 मिनिटांमध्ये 2 वर्षाचं काम मला सोपवून ते गेले। त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब मोरे यांच्यावरती अजून बरंचसं लिखाण झालेलं नाही। मी आपल्या सर्वांना एक अभिवचन असं देतो की येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षामध्ये भाऊसाहेब मोरेंवरती एक चांगलं संशोधनात्मक पुस्तक याच मकरणपूर परिषदेमध्ये प्रकाशित केलं जाईल आणि त्याचं लिखाण मी आणि माझे जे काही संशोधक विद्यार्थी आहेत, संशोधक टीम आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीनं आम्ही लवकरच हे पुस्तक आपल्या समोर आणू। मी वेळ जास्ती जायच्यासाठी सांगितला की संशोधन करण्यासाठी वेळ लागतो आणि जवळपास 2 पुस्तकांचं काम माझ्या हातावरती आणखीन आहे, त्याच्यामुळे हे सगळं करून लवकरच ते पुस्तक कसं प्रकाशित होईल याचा विचार आम्ही सगळे संशोधक मंडळी मिळून करू असं आश्वासन आपल्याला देतो। खरं तर ज्यांनी हा सोहळा घडवून आणला ते त्यांची भेट होईल असं मला इथं वाटलं होतं, कारण त्यांची भेट होऊन जवळपास 1-7 वर्ष झाले। 2013मध्ये त्यांची भेट माझी औरंगाबादमध्ये झाली होती। आमचे असे आदरणीय मित्र प्रवीण मोरे साहेब या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाहीत, तरीही एक सुंदरसा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला, त्यांच्या सर्व टीमने आयोजित केला, त्याबद्दल मी सर्व टीमचं आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि विषयाला सुरुवात करतो। मित्र हो, जय भीमचा नारा या भूमीमधून आज जगभरामध्ये कुठे कुठे पसरला आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येईल की जय भीमचा नारा हा फक्त मराठवाड्यापुरता मर्यादित राहिला नाही, तो महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, तो भारतापुरताही मर्यादित राहिला नाही,
तो नारा आज पाकिस्तानमध्ये आहे, तो नारा आज युरोपमधल्या हंगेरीसारख्या देशामध्ये आहे, तो नारा आज जपानमध्ये आहे, तो नारा आज साऊथ आफ्रिकेमध्ये देखील आहे, तोच नारा कॅनडामध्ये देखील आहे। म्हणजे या सगळ्या देशामध्ये हा जयभीमचा नारा पसरलेला आहे आणि या जयभीमच्या नाऱ्याने खऱ्या अर्थाने जगातल्या सामाजिक जेवढे काही शोषणाचे केंद्र आहेत, जेवढे काही शोषित व्यक्ती आहेत, त्या शोषित व्यक्तींच्या मुक्तीसाठी हा नारा आजही दिला जातो आहे। याचं मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की युरोपमध्ये हंगेरी नावाचं एक स्टेट आहे ज्याची लोकसंख्या 12 कोटीच्या आसपास आहे, मोठी 23 शहरं आणि छोटी मोठी अशी 25 शहरं त्या देशामध्ये आहेत आणि 11 ते 12 कोटी लोकसंख्या असलेलं हे एक मोठं स्टेट युरोपमध्ये आहे। या युरोपमध्ये जिप्सी नावाची एक आदिवासी समुदाय आहे ज्याला कधीही शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येऊ दिलं नाही, ज्याला कधीही सामाजिक प्रवाहामध्ये येऊ दिलं नाही, ज्याला कधीही राजकीय प्रवाहामध्ये येऊ दिलं नाही, असा एक समुदाय या युरोप शहरामध्ये आहे, युरोपच्या या हंगेरी शहरामध्ये आहे, हंगेरी राज्यामध्ये आहे। आणि जेव्हा या हंगेरीतल्या 1-2-3 लोकांना हे कळालं की 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशाच एका समुदायाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, ज्या समुदायाला बरोबरीचा दर्जा कधीही दिला गेला नाही, त्या समुदायाला त्यांनी बरोबरीचा दर्जा आणून दिलेला आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी या हंगेरीमधले 2 लोक भारतामध्ये 2007 आले। अलीकडची गोष्ट आहे, 2007 म्हणजे खूप जुनी आहे अशातला भाग नाही। 2007 हे 2 लोक सिरॉयसिस आणि द डॅक नावाचे, तुमच्याकडे गुगल आहे, तुम्ही सर्च करून बघा, हे 2 लोक भारतामध्ये आले। भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचा अभ्यास केला आणि बाबासाहेबांनी हा जो काही शोषित समूह होता याला कशा प्रकारे स्वातंत्र्य मिळवून दिलं याचा अभ्यास त्यांनी जवळपास 2 वर्ष केला। 2007 ते इथं आले, 2009 त्यांनी सगळा अभ्यास पूर्ण केला आणि ते त्यांच्या देशामध्ये परत गेले। हंगेरीमध्ये गेले आणि त्यांना असं कळालं की जिप्सी समुदायाला जर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रवाहामध्ये आणायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी हंगेरीमध्ये बाबासाहेबांची चळवळ सुरू केली। 2009 त्यांनी हंगेरीमध्ये एक संस्था उभी केली आणि त्या संस्थेला जर त्यांनी नाव काय दिलं असेल तर त्या संस्थेला त्यांनी नाव दिलं जयभीम नेटवर्क हंगेरी। आज जर तुम्ही गुगलवर सर्च करून बघितलं, तुमच्या सगळ्याच्या हातामध्ये मोबाईल आहेत, तुम्ही सर्च करून बघा, जयभीम नेटवर्क हंगेरी असं टाकून बघा, तुम्हाला तो सगळा इतिहास तिथं पाहायला मिळेल। हे 2 लोक त्यांनी तिथं जयभीम नेटवर्क हंगेरी उभं केलं आणि बाबासाहेबांचा पहिला मंत्र त्यांनी उचलला। पहिल्यांदा बाबासाहेबांनी काय सांगितलं समाजासाठी, समाजाच्या मुक्तीसाठी बाबासाहेबांनी सांगितलं शिका। त्यांनी पहिला मंत्र उचलला आणि तिथल्या जिप्सी समुदायाला शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि तिथं छोट्या छोट्या शाळा त्यांनी उभ्या केल्या। त्या शाळेला त्यांनी नाव काय दिलं असेल तर त्यांनी नाव दिलं डॉक्टर B.R. आंबेडकर स्कूल्स। आपल्याला महाराष्ट्रामध्ये अशा काही शाळा दिसत नाहीत, पण हंगेरीमध्ये त्यांनी त्या शाळा उभ्या केल्या, जिप्सी समुदायाला शिक्षण दिलं आणि मग शिक्षण देऊन त्यांनी नंतर 2013 या जिप्सी समुदायाला बाबासाहेबांचा दुसरा मंत्र दिला आणि सांगितलं संघटित व्हा। त्यांनी जवळपास तिथल्या लोकांना त्या समुदायाला संघटित केलं आणि पहिला मोर्चा युरोपच्या संसदेवर नेला आणि समोर बाबासाहेबांचा फोटो लावून त्याच्या बॅनरवरती लिहिलं होतं जय भीम नेटवर्क हंगेरी। युरोपच्या संसदेवरती त्यांनी पहिला मोर्चा 2010 नेला आणि 2010 युरोपच्या लोकांना सांगितलं त्या जिप्सी समुदायाला की आम्हाला प्रवाहामध्ये आणायचं असेल, आम्हाला जर तुम्हाला प्रवाहामध्ये येऊ द्यायचं असेल तर आमच्यासाठी तुम्हाला रिझर्वेशनची व्यवस्था करावी लागेल आणि 2010 युरोपच्या पार्लमेंटनं या समुदायासाठी 10% रिझर्वेशन मान्य केलं। संघटित झाले, शिक्षण घेतलं, युरोपच्या संसदेवर पहिला मोर्चा नेला आणि काय झाला परिणाम, हे लोक सगळे प्रवाहामध्ये आले। कशामुळे आले तर फक्त एकाच शब्दामुळे, त्यांच्याकडे एकच शब्द होता तो म्हणजे जय भीम। आपल्या सगळ्यांनी आतापर्यंत आपण सगळा इतिहास सांगितला गेला की भाऊसाहेब मोरेंनी या भूमीमधून जय भीमचा नारा दिला। हा नारा नंतरच्या कालखंडामध्ये मद्रासमध्ये पोहोचला। 1938 हा नारा इथं या भूमीमध्ये दिला गेला आणि 1942 हा नारा मद्रासमध्ये गेला आणि मद्रासमध्ये पहिलं नियतकालिक उभं राहिलं, पहिलं नियतकालिक स्थापन केलं गेलं आणि त्या नियतकालिकाला नाव दिलं पायोलियस यांनी जय भीम।
जय भीम या नावाने पहिलं नियतकालिक 1942 मद्रासमधून निघालं. हा नारा नंतरच्या कालखंडामध्ये पंजाबमध्ये पोहोचला आणि आज ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस हा नारा कॅनडामध्ये देखील आहे. का आहे कॅनडामध्ये? कॅनडामध्ये मी तुम्हाला सांगतो, एक यॉर्क नावाचं एक विद्यापीठ आहे आणि या यॉर्क नावाच्या विद्यापीठामध्ये एक लायब्ररी आहे, स्कॉट लायब्ररी. आणि या स्कॉट लायब्ररीच्या चौथ्या मजल्यावरती जवळपास 7 मजल्याची ही लायब्ररी आहे, अशी काही छोटी लायब्ररी नाही. आणि जवळपास 70,000 विद्यार्थी त्या यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास अभ्यासाला येतात विविध देशातले. या यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये चौथ्या मजल्यावरती या स्कॉट लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचा पहिला पुतळा उभा केला गेला आणि याच विद्यापीठामध्ये बाबासाहेबांच्या नावानं एक पुरस्कार देखील सध्या आजच्या घडीला दिला जातो. कारण बाबासाहेबासारखा एखादा विद्यार्थी आपल्या विद्यापीठामधूनही बाहेर पडावा असं त्या विद्यापीठाला वाटतं, म्हणून त्या विद्यापीठामध्ये विविध पुरस्कार दिले जातात. जसं तुम्हाला माहिती आहे की चांगला कर्मचारी असेल, चांगला प्राध्यापक असेल, यांना वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. या यॉर्क विद्यापीठामध्ये एक पुरस्कार असा दिला जातो जो 70,000 विद्यार्थ्यामधून एका विद्यार्थ्याची त्याच्यासाठी निवड होते आणि त्या विद्यार्थ्याला हा पुरस्कार दिला जातो जो विद्यार्थी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करेल त्या विद्यार्थ्याची निवड ते विद्यापीठ दरवर्षी करतं आणि त्या विद्यापीठाला एक त्या विद्यार्थ्याला एक पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराचं नाव आहे डॉक्टर B.R. आंबेडकर ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड. म्हणजे कुठं कुठं पोहोचलं आहे बाबासाहेबांचे विचार, कुठं कुठं पोहोचले आहेत. आताच मगाशी पारखेनानांनी नेल्सन मंडेलाचा उल्लेख केला आणि सांगितलं की दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील ही मुव्हमेंट सुरू आहे. आपल्याला सांगितलं जातं की गांधीजी आणि नेल्सन मंडेला हे एकाच विचाराचे होते. जर एकाच विचाराचे होते तर माझ्यासमोरचा प्रश्न असा होता त्यावेळेस की जर एका विचाराचे होते तर नेल्सन मंडेलांचं जे काही मंत्र होतं, ज्यांचा त्यांचा जो काही लढा होता, तो लढा कशासाठी होता? तो लढा होता वन मॅन वन वोट वन व्हॅल्यूसाठी होता. एक व्यक्ती एक मत एक मूल्य याच्यासाठी त्यांचा लढा होता. कारण तिथल्या ब्लॅक पीपलना, तिथल्या काळ्या लोकांना कधीही मतदानाचा अधिकार दिला गेला नव्हता. फक्त एका मताच्या अधिकारासाठी नेल्सन मंडेलाला 27 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं आणि 27 वर्षानंतर तिथल्या लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला. महात्मा गांधी भारतामध्ये सांगत होते की फक्त सुशिक्षित लोकांनाच मतदानाचा अधिकार असावा. जुळतं का कुठं त्यांचं नातं? आणि ज्यावेळेस आज आपण बघतो जोहान्सबर्गमध्ये एक विट वॉटर स्रँड नावाचं एक विद्यापीठ आहे, या विद्यापीठामध्ये नेल्सन मंडेलाचं शिक्षण झालेलं आहे. या विद्यापीठामध्ये गांधी मंडेला दिवस असा साजरा होत नाही. तिथलं जो काही अँथ्रोपॉलॉजीचं म्हणजे मानववंशास्त्राचा विभाग आहे, तो मानववंशास्त्राचा विभाग दरवर्षी 6 डिसेंबरला एक दिवस साजरा करतं. त्या दिवसाचं नाव आहे आंबेडकर मंडेला डे. म्हणजे कुठं कुठं हे पोहोचलेलं आहे हे ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्या हे लक्षामध्ये येतं की जय भीमचा नारा हा फक्त मकरणपूर परिषदेपुरता मर्यादित नव्हता, तर आज तो जगाच्या सामाजिक चळवळीचं नेतृत्व करत आहे. म्हणून मला असं वाटतं की मगाशी जोहार या शब्दाचा उल्लेख देखील झाला वक्त्यांनी भाषणामध्ये केला की जोहार हा आमचा भूतकाळ होता, जोहार हा आमचा भूतकाळ होता, तर जगाच्या सामाजिक चळवळीचा जय भीम हा एक भविष्यकाळ आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आज सांगतोय की आज ज्यावेळेस आपण आजच्या चळवळी बघतो त्यावेळेस सगळ्याच चळवळींच्या समोर एकच नारा आहे, तो म्हणजे जय भीमचा. तुम्हाला माहिती आहे की JNU मध्ये मागच्या 2014 पासून बरीचशी प्रकरणं घडली. कन्हैया कुमारला जेलमध्ये जावं लागलं. हा कन्हैया कुमार तसा कम्युनिस्ट विचाराचा, आज तो काँग्रेसमध्ये आहे, पण या कन्हैया कुमारला देखील एका कम्युनिस्ट विद्यार्थ्याला किंवा एक कम्युनिस्ट चळवळीला किंवा काँग्रेसच्या चळवळीला कन्हैया कुमारला बाहेर काढायसाठी कुठला नारा द्यावा लागला? कन्हैया कुमारला जय भीम म्हणावंच लागलं. जय भीम म्हणल्याशिवाय या देशातली कुठलीही सामाजिक चळवळ अजूनही पुढं जात नाही. फक्त कन्हैया कुमारच नाही, तर आज त्या काँग्रेसला देखील तीच गरज भासते आहे. आज काँग्रेसच्या मुव्हमेंटला देखील कुठला नारा आठवतो आहे? तर त्यांच्याकडे दुसरा राहिला नाही. का बरं कन्हैया कुमारनं म्हटलं नाही जय मार्क्स? मार्क्सवादी चळवळीत काम करतो ना, मग जय मार्क्स म्हणायला काय झालं होतं? पण नाही होत त्याच्यामुळं. मार्क्सनं जरी जगाच्या सत्ता बदलल्या असल्या तरी सामाजिक स्वातंत्र्याची जी खरी लढाई आहे ती फक्त जय भीमवाल्यांनीच लढलेली आहे.
आणि आजही ते लढत आहे. या लढ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920 पासून खऱ्या अर्थाने सुरुवात केली. काय झालं होतं 1920 ला, 1913 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबियाला गेले आणि कोलंबियामध्ये देखील त्यांनी सामाजिक चळवळीचा अभ्यासाला काही बाजूला केलं नाही, त्यांनी तो अभ्यास सुरूच ठेवला. 1916 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची पहिल्यांदा परिस्थिती जगाच्या व्यासपीठावरती मांडली आणि जगाच्या व्यासपीठावरती मांडत असताना त्यांनी सांगितलं की भारतामधली जी जाती व्यवस्था आहे ती अतिशय क्रूर आहे आणि ती व्यवस्था मला संपवायची आहे. 1916 ला बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये त्यांचा कास्ट इन इंडिया नावाचा जो निबंध आहे तो वाचतायत. बाबासाहेबांचं वय आहे अवघं 25 वर्ष. आज आपल्याला माहिती आहे 25 वर्षाच्या मुलांची परिस्थिती काय आहे. आपल्याकडे खूप कमी संख्येनं 25 वर्षाची मुलं इथं आहेत. त्याचं कारण वेगवेगळं आहेत. कोणाच्या हातामध्ये मोबाईल्स आहेत, कोणाच्या हातामध्ये काही आहे, कोणाला गाड्या घेऊन दिलेल्या आहेत, ते फिरत आहेत. पण बाबासाहेब आंबेडकर वयाच्या 25व्या वर्षी जगाच्या व्यासपीठावरती अमेरिकेमध्ये भारताची जातीव्यवस्था मांडत होते आणि ती किती क्रूर आहे हे सांगत होते. तत्कालीन परिस्थितीमध्ये जे रिसले होते, भांडारकर होते, यांनी देखील जातीव्यवस्थेचा अभ्यास मांडला होता, पण तो कसा चुकीचा आहे हे बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेत जाऊन सांगत होते. म्हणजे खरं तर हे मोठे समाजशास्त्रज्ञ होते. सामाजिक चळवळीचा खूप मोठा अभ्यास त्यांनी केलेला होता, पण त्यांची थिअरी कशी चुकलेली आहे हे वयाच्या 25व्या वर्षी बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेत सांगितलं. आणि अमेरिकेमध्ये त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये द जर्नल ऑफ सोशियॉलॉजीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे काही नॉलेज होतं ते छापलं गेलं आणि त्याला टायटल दिलं गेलं न्यू नॉलेज. एक 25 वर्षाचा पोरगा जगाला एक नवं ज्ञान देतो आहे हे पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेमध्ये दाखवून दिलं आणि तिथून बाबासाहेब आंबेडकर 1920 मध्ये भारतामध्ये आले आणि भारताच्या सामाजिक चळवळीचं नेतृत्व बाबासाहेबांच्या हातामध्ये आलं. मी मगाशी या विषयामध्ये एक शब्द वापरलेला आहे की सामाजिक स्वातंत्र्याचं आंदोलन. भारतामध्ये 1920 ला खऱ्या अर्थानं 2 स्वातंत्र्याच्या चळवळी सुरू झाल्या. एक राजकीय स्वातंत्र्याची चळवळ होती आणि दुसरी सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ होती. काय होतं नेमकं मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की गांधीजींना रेल्वेमधून ढकलून दिलं गेलं. का ढकललं गेलं? कारण गांधीजी ब्लॅक होते आणि ते कुठे बसले होते? गोऱ्या लोकांच्या रेल्वेच्या डब्यामध्ये जाऊन बसले होते. गोऱ्या लोकांनी गांधीजींना खाली ढकलून दिलं, खाली उतरवलं. गांधीजींना अपमान झाल्यासारखं वाटलं आणि गांधीजींना वाटलं की आपण किती गुलाम आहोत, ही ब्रिटिशांची गुलामी आपण संपवली पाहिजे. गांधीजींनी ब्रिटिशांची गुलामी संपवण्याचं धोरण आपल्या हातामध्ये घेतलं. ती चळवळ आपल्या हातामध्ये 1920 लाच घेतली. बाबासाहेब आंबेडकरांना देखील एका गाडीमधून खाली उतरवलं गेलं होतं. इथल्या सामाजिक व्यवस्थेनं त्यांना देखील एका गाडीमधून खाली उतरवलं होतं. बाबासाहेबांना त्यावेळेस बाबासाहेब खूप लहान होते. त्या लहान वयामध्ये बाबासाहेबांच्या मनावरती ते बिंबलं गेलं आणि बाबासाहेबांना कळून चुकलं की इथली व्यवस्था किती खराब आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हापासूनच हे ठरवलं होतं की ही व्यवस्थाच मला बदलायची आहे. एकीकडं गांधीजी कशाचं नेतृत्व करत होते? ब्रिटिशांना भारतामधून हाकलून देण्याचं नेतृत्व करत होते. तर दुसरीकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजाचं शोषण झालेलं आहे त्या समाजाला समतेच्या पातळीवरती आणण्याचं एक आंदोलन उभं करत होते. दोघांचंही आंदोलन 1920 ला सुरू झालं. बाबासाहेब परदेशामधून भारतामध्ये आले आणि त्यांनी 31 जानेवारीला 1920 ला मूकनायक सुरू केलं. हे त्याचं शताब्दी वर्ष आहे. मूकनायक सुरू केलं आणि मूकनायकच्या माध्यमातून इथल्या शोषितांना एक नवा विचार देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिटिश जे लोक होते ते ब्रिटनमधले लोक बाबासाहेबांना खरं तर परत येऊ देत नव्हते, कारण एवढा विद्वान पोरगा त्यांना कुठेही मिळणार नव्हता. ते ब्रिटनचे जे लोक होते ते खूप दूरदृष्टीचे लोक होते. त्यांना माहीत होतं की हा माणूस काहीतरी भविष्यामध्ये वेगळं करून दाखवणार आहे. आणि म्हणून तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही तिथले जे काही लोक होते ते लोक बाबासाहेबांना भारतामध्ये परत येऊ देत नव्हते. ते असं म्हणत होते बाबासाहेब आंबेडकरांना की तुम्ही इंग्लंडमध्येच राहा, हवं तर तुम्हाला आम्ही एक मिनिस्टर करू इंग्लंडमध्ये. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, नाही, माझा समाज गुलामीमध्ये आहे, त्याला स्वातंत्र्य मला मिळवून द्यायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर 1920 मध्ये भारतामध्ये आले. त्यांनी सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. त्याच्यानंतर इथल्या सामाजिक स्वातंत्र्याच्या जी काही सामाजिक चळवळी होती त्यांना नवं भान आलं आणि मग त्यांनी देखील त्यांच्या चळवळी उभ्या करायला सुरुवात केली. आपण जर बघितलं 1920 ते 1925 चा हा कालखंड, तर इथं खऱ्या अर्थानं सगळ्याच राजकीय आणि सामाजिक चळवळी उभ्या झालेल्या आहेत. काय झालं? 1920 ला गांधीजींनी काँग्रेसची चळवळ हातामध्ये घेतली. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक सुरू केलं आणि या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला.
खरंतर आज स्टेजवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, मला खूप चांगलं वाटलं. कळत नाही लोकांना हा का ठेवलेला आहे, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्यांना तर ते अजिबातच कळत नाही ते का ठेवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवण्याच्या पाठीमागचं कारण हे आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शाहू महाराज यांच्यापर्यंत जी काही कल्याणकारी राज्यव्यवस्था उप या ठिकाणी निर्माण झाली ती बुद्धाच्या विचारावरती उभी होती. आता हे कसं काय, एक साधं गणित मी तुम्हाला सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस मॅट्रिक पास झाले त्यावेळेस त्यांना पहिलं बुद्ध चरित्र भेट दिलं गेलं, बरोबर. ते कोणी लिहिलं होतं, ते केळुस्कर गुरुजींनी लिहिलं होतं. हे केळुस्कर गुरुजी कोण होते, हे केळुस्कर गुरुजी सयाजीराव गायकवाड महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे मित्र होते. ह्या केळुस्कर गुरुजींनी बुद्धचरित्र लिहिलं. हे केळुस्कर गुरुजी मराठा होते. तुम्हाला केळुस्कर म्हटल्यानंतर थोडंसं वाटेल हे ब्राह्मण असेल, पण नाही, ते मराठा होते. हे मराठा शिक्षक बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धचरित्र लिहून भेट देतो. याच्या पाठीमागं आणखीन एक छोटासा इतिहास आहे, त्यांनी बुद्धचरित्र का लिहिलं. ते एके दिवशी शाहू महाराजांकडे जाऊन बसले होते, आणि शाहू महाराजांच्या समोर बसल्यावर शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं की केळुस्कर गुरुजी, मला माझं जे राज्य आहे हे कल्याणकारी राज्य निर्माण करायचं आहे, आणि याचा इतिहास फक्त बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये आहे, मला त्याच्यावरती काहीतरी लिखाण हवं आहे. आणि मग केळुस्कर गुरुजींनी बुद्धचरित्र लिहायला हातामध्ये घेतलं. सांगितलं कोणी, शाहू महाराजांनी. हीच गोष्ट सयाजीराव गायकवाड महाराजांची होती. गायकवाड महाराजांनी त्यांना सांगितलं की केळुस्कर गुरुजी, आम्हाला एक कल्याणकारी राज्यव्यवस्था उभी करायची आहे, तुम्ही त्याच्यावरती आम्हाला काहीतरी लिखाण करून द्या. या दोघांनी सांगितलं की बुद्धाच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेवरती काहीतरी लिहा, म्हणून केळुस्कर गुरुजींनी बुद्धचरित्र लिहिलं, आणि ते बुद्धचरित्र बाबासाहेबांच्या हातामध्ये आलं. याच्या पाठीमागं इतिहास असा आहे की दोन मराठा राजे एका मराठा शिक्षकाला कल्याणकारी राज्य उभं करायला सांगतायत, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आज इथं आहे. पण हे समजून घेतलं पाहिजे, आणि हाच धागा जो आहे हाच धागा बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनाला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जे नेतृत्व करत आहेत, ज्या समूहाचं नेतृत्व करत आहेत, तो समूह कुठला आहे तर बहिष्कृत आहे. आणि म्हणून 1924 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली, आणि बहिष्कृतांचं एक संघटन करायला सुरुवात केली. पण या देशातल्या जी काही हिंदुत्ववादी लोक होते त्यांना हे लक्षात आलं की हे बाबासाहेब आंबेडकर या लोकांना थोडंसं वेगळं करून त्यांना लीडरशिप देण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आपल्या गुलामीतून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळेस 1924 ज्यावेळेस बहिष्कृत हितकारणी सभा उभी राहिली त्याच वेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उभं करण्याचा प्रयत्न सुरू झाला, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि 1924 बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाल्यानंतर लागलीच 1925 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन केला गेला. याच दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतामध्ये कम्युनिस्ट चळवळी देखील सुरू झाल्या, आणि बाबासाहेब आंबेडकर ह्या शोषितांचं नेतृत्व करतील आणि यांना या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उभं करतील याची भीती इथल्या चळवळींना सुरू लागली. आणि म्हणून त्यांनी 1925 वेगवेगळ्या चळवळी उभ्या करून या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही बहिष्कृत नाहीत, तुम्ही हिंदू धर्माचा एक भाग आहात. आणि म्हणून त्यांना हिंदू धर्मामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. अगोदर काय होतं, अगोदर शुद्धीबंदी होती. शुद्धीबंदी म्हणजे काय होतं, की जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतर करून तो दुसऱ्या धर्मामध्ये गेला तर त्याला परत घ्यायचं नाही. बघा, तुम्हाला माहिती आहे की परदेशागमन देखील मान्य नव्हतं. टिळक ज्यावेळेस परदेशाला गेले आणि परदेशाहून वापस आले त्यावेळेस टिळकांना देखील बाजूला टाकलं, वाळीत टाकलं गेलं. कारण काय, तर त्यांनी जी काही सिंधुबंदी आहे ती उल्लंघलेली होती. म्हणजे किती कडक कायदे होते बघा. ते परदेशात गेले, तिकडे जाऊन बाटून आले, त्याच्यामुळे त्यांची शुद्धी करायची ठरवलं गेलं. आणि मग काय झालं, टिळकांना बाजूला ठेवलं गेलं आणि त्यांना गोमूत्राची आंघोळ घातली गेली आणि मग टिळक पवित्र झाले. म्हणजे एखादा व्यक्ती जर दुसऱ्या धर्मामध्ये गेला, दुसऱ्याचा स्पर्श झाला, तर त्याला पवित्र करण्यासाठी किती मोठे कायदे होते. जर एखादा व्यक्ती दुसऱ्या धर्मामध्ये गेला तर त्याला परतच घेतलं जात नव्हतं, शुद्धीबंदी होती. पण 1925 शुद्धी चळवळ सुरू झाली आणि दुसऱ्या धर्मात गेलेल्या लोकांना देखील आपल्या धर्मात परत घ्यायला सुरुवात झाली. बाबासाहेबांचा धाक काही कमी नव्हता.
त्यांना माहीत होतं की बाबासाहेब आंबेडकर हे काहीतरी वेगळं करून दाखवतील आणि ह्या समाजाला ह्या सगळ्या समूहाला त्यांच्या पाठीशी उभं करतील. आणि म्हणून 1925 पासून शुद्धी चळवळीला सुरुवात झाली आणि बाबासाहेबांना प्रतिस्पर्धी संघटना उभ्या केल्या गेल्या. पण बाबासाहेब काही डगमगणारे नव्हते. बाबासाहेबांनी ठरवलं होतं की हा जो शोषित समूह आहे याला याच्या गुलामीतून मुक्त केल्याशिवाय आपल्याला राहायचं नाही. आणि म्हणून ज्यावेळेस 1927 ला पहिल्यांदा भारतामध्ये सायमन कमिशन आलं, त्या सायमन कमिशनच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही जरी आमच्या स्वातंत्र्याचा विचार करायला आलेले असला, भारताच्या स्वातंत्र्याचा विचार करायला आलेला असाल, तरीही तुम्हाला मी स्वातंत्र्य देऊ देणार नाही. कारण जोपर्यंत माझ्या समूहाला स्वातंत्र्य मिळणार नाही तोपर्यंत मी इथल्या कुठल्या समुदायाला स्वातंत्र्य मिळू देणार नाही. आणि सायमन कमिशनला बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं की यांच्या मुक्तीचा मार्ग काय आहे आणि तो तुम्ही कसा देऊ शकता. आणि पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं सायमन कमिशन समोर की आम्हाला बरोबरीचा दर्जा पाहिजे. आम्हाला जे कनिष्ठ म्हणून 2500 वर्षापासून बाजूला ठेवलं गेलेलं आहे, जोपर्यंत आम्हाला बरोबरीचा दर्जा मिळणार नाही तोपर्यंत इथल्या स्वातंत्र्याला काहीही अर्थ राहणार नाही. आणि पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांनी ठणकावून सांगितलं, अन्यथा काय झालं असतं, 1930 ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं असतं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आमची परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आम्ही राजकीय स्वातंत्र्य मान्यच करणार नाही. जोपर्यंत समाज सामाजिक स्वातंत्र्यातून मुक्त होणार नाही तोपर्यंत आम्ही राजकीय स्वातंत्र्य मान्यच करणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी 1930 ला मिळणारं स्वातंत्र्य थांबवून ठेवलं आणि सांगितलं की आम्हाला बरोबरीचा दर्जा हवा आहे. आणि म्हणून ब्रिटिशांना त्याचा विचार करावा लागला आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या या संपूर्ण जी काही त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं याचा विचार करण्यासाठी लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदा घेतल्या गेल्या. 1930 ला पहिली, 1931 ला दुसरी आणि 32 ला तिसरी. फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्टेटमेंटमुळं झालं. अन्यथा काय झालं होतं, 1928 ला पहिली देशाची राज्यघटना तयार करून ठेवली गेलेली होती नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून. सायमन कमिशननं सांगितलं होतं की तुम्हाला जर स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्ही तुमचे एक राज्यघटना तयार करा. पहिल्यांदा 1928 मध्ये पहिली राज्यघटना तयार झाली. पण बाबासाहेबांनी या राज्यघटनेची चिरफाड लंडनमध्ये केली आणि सांगितलं की इथल्या शोषित समूहाच्या स्वातंत्र्याचा या राज्यघटनेमध्ये कसलाही उल्लेख नाही, त्याच्यामुळे ही घटनाच मी मान्य करणार नाही. आणि मग 1930 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनच्या गोलमेज परिषदेमध्ये सांगितलं की हे जे लिहिलं गेलं आहे काँग्रेसकडून हे चुकीचं आहे, नव्यानं राज्यघटनेचा विचार करावा लागेल आणि त्याच्यामध्ये प्रतिनिधित्वाचा मुद्दा मांडावा लागेल की जर या देशाला स्वातंत्र्य मिळालं, या जर या देशाच्या संसदेमध्ये जर सदस्य निवडून येत असतील तर त्या सदस्यामध्ये अस्पृश्यांचे किती प्रतिनिधी असतील हे सांगावं लागेल. ब्रिटिशांना ते मान्य करावं लागलं. आणि आपल्याला माहिती आहे की 1931 च्या गोलमेज परिषदेमध्ये जातीय निवाडा मान्य झाला. आता आपल्याकडे सांगितलं जातं की हे काही जातीय निवाडा असं रिझर्वेशन वगैरे असं कुठेच नाही जगामध्ये, अतिशय चुकीची समजूत आहे. आपल्या आजच्या विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की आरक्षणाची तरतूद कुठंच नाही जगात. अरे बाहो, आरक्षणाची तरतूद अगोदर जगामध्ये होती हे बाबासाहेबांनी सिद्ध करून दाखवलं होतं. 1936 मध्ये बाबासाहेबांनी जे भाषण लिहिलं ॲनिलेशन ऑफ कास्ट, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक दक्षिण आयर्लंडचं उदाहरण आहे आणि एक रोमचं उदाहरण आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की दक्षिण आयर्लंडमध्ये ज्यावेळेस असाच प्रश्न निर्माण झाला तेव्हा तिथल्या लोकांना सामाजिक स्वातंत्र्य देण्यासाठी कशा पद्धतीचा जातीय निवाडा दक्षिण आयर्लंडमध्ये करावा लागला. स्पष्ट सांगितलेलं आहे. अरे मराठीतून लिहिलेलं आहे ते वाचलं पाहिजे, असं काही इंग्रजीमधून लिहिलं नाही. पण ते न वाचणारे लोक सांगतात की असं काही आरक्षणाची तरतूद जगात कुठे नाही. दक्षिण आयर्लंडमध्ये जो करार झाला तो करार जातीय निवाड्यासारखाच करार होता. रोममध्ये जो करार झाला तो करार जातीय निवाड्यासारखाच करार होता. आजही आपल्याला हे सांगतात की अमेरिका, जापान, इंग्लंड, दुसरे जे काही देश आहेत या देशामध्ये आरक्षण नसल्यामुळं हे देश प्रगतीपथावर गेलेले आहेत. खरंच या देशामध्ये आरक्षण नाही का? या देशामध्ये आरक्षण आहे. आपल्याला सांगितलं जातं की जपान खूप पुढं गेलेलं राष्ट्र आहे, बुद्धिस्ट राष्ट्र आहे आणि जपान खूप पुढं गेलेलं राष्ट्र आहे कारण तिथं आरक्षण नाही. अरे भावानो, तिथं आरक्षण आहे. तिथं 2 समुदाय आहेत, एक बुरकू समुदाय आहे आणि एक नॉन बुरकू समुदाय आहे. हा जो बुरकू समुदाय आहे हा अल्पसंख्याक समुदाय आहे आणि या समुदायाला रिझर्वेशन देऊन नॉन बुरकूसोबत आणलं गेलेलं आहे. हे रिझर्वेशन जपानमध्ये आहे नाही कोण म्हणून सांगितलं. आपल्याला सांगितलं तर इंग्लंडमध्ये रिझर्वेशन नाही, इंग्लंडमध्ये तर याच्या पुढचं रिझर्वेशन आहे.
काय आहे इंग्लंडमध्ये, इंग्लंडमध्ये 2007 तर तसे तर ती प्रोसेस 2004 सुरू झाली होती. 2004 एक प्रस्ताव इंग्लंडच्या पार्लमेंट समोर आला आणि या प्रस्तावामध्ये काय होतं, या प्रस्तावामध्ये हे होतं की इंग्लंडमधल्या जे काही शोषित समूह आहे, जो काही दलित समूह आहे ज्याला प्रवाहामध्ये येऊ दिलं गेलेलं नाही, त्या समूहाला खाजगी क्षेत्रामध्ये देखील रिझर्वेशन दिलं गेलं पाहिजे. हा 2004 प्रस्ताव इंग्लंडच्या पार्लमेंट समोर आला आणि 2007 दोन वर्षाचा अभ्यास केल्यानंतर 2007 त्या इंग्लंडच्या पार्लमेंटनं हे मान्य केलं की खाजगी क्षेत्रामध्ये देखील आपल्याला आरक्षण आणावं लागेल. आज आपल्याकडे खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण नाही, पण इंग्लंडच्या पार्लमेंटनं 2007 ते मान्य केलं. एक प्रिन्सिपल्स त्यांनी तयार केले आणि सांगितलं की खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण द्यावं लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे जे प्रिन्सिपल्स इंग्लंडच्या पार्लमेंटनं तयार केलेली आहेत त्या प्रिन्सिपल्सला नाव काय दिलं गेलेलं आहे, तुम्ही गुगल तुमच्याकडे आहे, तुम्ही सर्च करा. मी बोललेली प्रत्येक गोष्ट तुम्ही सर्च करा घरी गेल्यानंतर. त्या प्रिन्सिपल्सला इंग्लंडच्या पार्लमेंटनं नाव दिलेलं आहे द आंबेडकर प्रिन्सिपल्स. आणि जगामधल्या जेवढ्या काही मल्टीनॅशनल कंपन्या आहेत, जेवढ्या काही इंटरनॅशनल कंपन्या आहेत, त्या सगळ्या कंपन्यांना हे आंबेडकर प्रिन्सिपल्स लागू केलेले आहेत. काय म्हटलेलं आहे आंबेडकर प्रिन्सिपल्समध्ये, आज आपल्याला सांगितलं जातं की हा आदिवासी आहे, याला इंग्रजी येत नाही म्हणून आम्ही त्याला कंपनीमध्ये घेऊ शकत नाही. बरोबर, या प्रिन्सिपल्समध्ये असं सांगितलेलं आहे जर तुम्हाला इंग्लंडमध्ये एखादी कंपनी उभी करायची असेल तर या आदिवासी पोरांना तुम्हाला नोकऱ्या द्याव्या लागतील. जर त्यांना इंग्रजी येत नसेल तर त्यांना 6 इंग्रजीचं ट्रेनिंग त्या कंपनीनंच द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस 6 त्याचं ट्रेनिंग कम्प्लीट होईल त्याच्यानंतर त्याला कंपनीमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे. म्हणजे कंपनीमध्ये देखील, खाजगी कंपनीमध्ये देखील रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे. आपल्याकडल्या रिझर्वेशनचं किती बट्ट्याबोळ करून ठेवलं आहे आणि आपल्याला सांगितलं जातं की इंग्लंडमध्ये रिझर्वेशन नसल्यामुळं ते राष्ट्र प्रगतीपथावर गेलेलं आहे. अरे भाऊ, त्यांनी तर खाजगी क्षेत्रातही रिझर्वेशन दिलं पाहिजे, दिलं गेले. आपली मागणी ही असली पाहिजे चळवळीची की जर इंग्लंड खाजगी क्षेत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं रिझर्वेशन देऊ शकतं तर भारतामधल्या देखील या दलित समूहाला, शोषित समूहाला, वंचित समूहाला खाजगी क्षेत्रामध्ये रिझर्वेशन दिलं गेलं पाहिजे. पण आपल्यातलेच काही लोक आता म्हणायला लागलेत आम्हाला रिझर्वेशन नको, रिझर्वेशन बंद झालं पाहिजे. बंद कसं होईल, जग आता तर स्वीकारायला लागलं. म्हणून आपली मागणी ही असली पाहिजे की आमच्याकडे जेवढे काही साखर कारखाने आहेत, लक्षात ठेवा, साखर कारखान्यावर ध्यान ठेवलं पाहिजे, जेवढे काही साखर कारखाने आहेत ते सहकारी तत्वावरचे आहेत. त्या सहकारी तत्वामध्ये अर्धे प्रतिनिधी सहकारी हे दलित समूहामधून आलेले पाहिजे. पण ही मागणी आपण करत नाही. इंग्लंडच्या लोकांनी हे प्रिन्सिपल्स पुढे घेऊन गेले आहेत. म्हणून मी तुम्हाला म्हणालो की जय भीमचा नारा फक्त भारतापुरता मर्यादित राहिला नाही, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं तिथं कायदे झालेले आहेत आणि तिथले लोक जय भीमचा नारा देऊन खाजगी क्षेत्रामध्ये रिझर्वेशन मिळवायला लागलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी 1931 गोलमेज परिषदेमध्ये ही सगळी जी भूमिका आहे इथल्या समूहाच्या बाबतीमधली ती मांडली आणि बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थानं विजय झाला. 1932 जातीय निवाडा मान्य केला गेला, रॅमसे मॅकडोनाल्डनी त्याच्यावरती सही केली, पण गांधीजीला हे मान्य झालं नाही. गांधीजी त्यांच्या विरोधामध्ये गेले. त्याच्या अगोदरच गांधीजींनी पत्रव्यवहार सुरू केला होता की 1935 कायदा येण्याच्या अगोदरच आपण हे सगळा कुटाणा करून ठेवला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी रॅमसे मॅकडोनाल्डला पत्र लिहिलं होतं की जर तुम्ही जातीय निवाडा मान्य करत असाल तर मला प्राणांतिक उपोषण करावं लागेल. पण रॅमसे मॅकडोनाल्डनी सांगितलं की हा माणूस हट्टी आहे, त्याच्यामुळं याचं काही मनावर घ्यायचं नाही. म्हणून त्यांच्या पत्राला रॅमसे मॅकडोनाल्डनी उत्तर दिलं, त्यांच्या सचिवांनी उत्तर दिलेलं आहे. ते सांगतायत की या शोषित समूहाचं जर भलं व्हावं असं तुम्हाला वाटत असाल तर तुम्ही उपोषणाला बसू नये. इंग्लंडचा प्राईम मिनिस्टर सांगतोय की ह्या शोषित समूहाला तुमचं भलं करायचं असेल, तुम्हाला जर भलं व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही प्राणांतिक उपोषणाला बसू नये. आणि म्हणून मॅकडोनाल्डनं त्यांना विनंती केली पण गांधीजींनी ते ऐकलं नाही. शेवटी ते उपोषणाला बसले आणि स्वतंत्र मतदारसंघाच्या ऐवजी राखीव जागा त्या करारानुसार मान्य झाल्या. पण पुढंही बाबासाहेब आंबेडकर शांत बसले नाहीत. 1935 कायदा आला. 1935 कायदा आला त्याच्यामध्ये अस्पृश्यांसाठी प्रतिनिधी मंडळामध्ये राखीव जागा आणल्या गेल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी 37 निवडणूक लढवली, काही प्रतिनिधी त्याच्यामध्ये निवडून आले. पण बाबासाहेबांना हे पुरेसं वाटत नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांना काय करायचं होतं, बाबासाहेब आंबेडकरांना ह्याची परमनंटली तरतूद या देशामध्ये करून ठेवायची होती. त्यांना माहीत होतं की 1935 कायदा तात्पुरता राहणार आहे आणि त्याच्यानंतर भारताचं संविधान तयार होणार आहे, त्या संविधानामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत.
आणि म्हणून ज्यावेळेस 1946 संविधान सभा भरवली गेली त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते, पण बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये जाण्यापासून रोखलं गेलं. सरदार पटेलांनी तर स्पष्टच सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना संसदेचे दरवाजेच काय, खिडक्या आणि तावदानं देखील बंद असतील, कसल्याही प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही संविधान सभेमध्ये येऊ देणार नाही हे सरदार पटेलांनी ठोकपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. पण बाबासाहेब आंबेडकर शांत बसणारे नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांना कळलं की कलकत्त्यामधून आपल्याला निवडून येऊ शकतं, म्हणून कलकत्त्याला ते गेले. कलकत्त्यामध्ये जाऊन त्यांनी ब्रिटिशांचे जे काही प्रतिनिधी तिथं होते त्यांची त्यांनी भेट घेतली, पण बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येण्याचे चान्सेस खूप कमी वाटायला लागले, म्हणून ते निराश होऊन परत निघाले होते. तेवढ्यात त्यांची जोगेंद्रनाथ मंडल यांच्याशी भेट झाली आणि जोगेंद्रनाथ मंडलांनी त्यांना शब्द दिला की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जास्त काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला निवडून आणून देण्याची जबाबदारी माझी असेल. आणि म्हणून जोगेंद्रनाथ मंडलांनी बंगाल प्रांतामधून बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणलं आणि त्यांना संविधान सभेवरती पाठवलं. पण खेळ तरीही संपला नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न चालूच होते. काय झालं नेमकं? 1946 बाबासाहेब आंबेडकर तिथून निवडून आले आणि 47 फाळणी झाली आणि फाळणीमध्ये बंगाल प्रांत पाकिस्तानमध्ये गेला. पाकिस्तानचा उल्लेख मगाशी झाला की तो भाग पाकिस्तानमध्ये गेला आणि तो भाग पाकिस्तानमध्ये गेल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं सदस्यत्व रद्द झालं. पण त्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंच्या उद्देश प्रस्तावावरती एक भाषण केलं होतं आणि हा उद्देश प्रस्ताव कसा चुकीचा आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. बाबासाहेब आंबेडकर एकटेच संविधान सभेमध्ये होते त्यांच्या पक्षाचे, पण बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूवरती पहिली टीका केली आणि सांगितलं की नेहरूंकडून मला आणखीन काहीतरी जास्त अपेक्षा होती, नेहरूंनी ती पूर्ण केली नाही. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली आणि भारताचं संविधान हे कसं असावं हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रस्तावामध्ये सांगितलं. आपल्याला सांगितलं जातं की उद्देश प्रस्ताव नेहरूंनी मांडला म्हणून भारताची जी उद्देश पत्रिका आहे ती नेहरूंनी तयार केली, अतिशय चुकीचं आहे. नेहरूंनी तयार केलेली उद्देश पत्रिका बाबासाहेबांनी खोडून काढली आणि बाबासाहेबांनी नवीन उद्देश पत्रिका संविधान सभेसमोर ठेवली. उद्देश पत्रिका बाबासाहेबांनीच लिहिलेली आहे. पण हे भाषण ऐकून सगळं संविधान सभा थक्क झाली होती आणि अशातच बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेवरचं सदस्यत्व रद्द झालं आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या बाहेर पडले. मग हे रद्द झालं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांमध्ये जाता येत नव्हतं. आता काय करायचं? संविधान सभेला तर कळून चुकलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे तशा पद्धतीचं संविधान आपल्याला हवं होतं. त्याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो हे काय पहिलं संविधान नाही भारतामधलं. याच्यापूर्वी 7 संविधानाचे ड्राफ्ट तयार झालेले आहेत. 1944 M.N. रॉय यांनी पहिला ड्राफ्ट तयार केला होता आणि त्यांनी देखील आर्थिक लोकशाहीची जी काही संकल्पना आहे त्यांच्या ड्राफ्टमध्ये मांडली होती. गांधीजींचं देखील एक स्वतंत्र संविधान तयार होतं. त्यांचे जे शिष्य होते श्रीमंत नारायण अगरवाल यांनी एक संविधान गांधी विचाराचं देखील तयार करून ठेवलं होतं. 270 कलमांचं मोठं संविधान होतं ते. आजही बाजारामध्ये ते तुम्हाला वाचायला मिळतं. लोक वाचत नाहीत तो गोष्ट वेगळी आहे, कारण त्याची गरजच पडत नाही, पण ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे. नारायण अगरवाल यांनी तयार केलेलं जे संविधान आहे ते गांधीजींनी पुढंच येऊ दिलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की ह्या संविधानाचीही चिरफाड केल्याशिवाय बाबासाहेब राहणार नाहीत, म्हणून त्यांनी ते संविधानच पुढं येऊ दिलं नाही. हिंदू महासभेनं देखील एक संविधान तयार केलेलं होतं. त्याच्यामधले 5 सदस्य असे होते. बघा संविधान कोण तयार करत होतं त्यावेळेस? संविधान सभेमध्ये 100 अधिक लोक बॅरिस्टर होते आणि दुसऱ्या महाबाजूला हिंदू महासभा त्यांचं स्वतंत्र संविधान तयार करत होती आणि त्या संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये उच्च शिक्षित लोक होते, त्यांचं शिक्षण होतं LLB. आणि LLB झालेले लोक संविधान तयार करत होते. LLB झालेल्या व्यक्तीला प्रॅक्टिस करायला 10 लागतात तेव्हा कायदा कळतो आणि हे संविधान तयार करत होते. हिंदू महासभेचं देखील एक संविधान तयार होतं, नव्हतं अशातला भाग नाही. समाजवादी पक्षाचंही एक संविधान तयार होतं. एका क्रांतिकारी संघटनेचं 1929 एक स्वराज डिक्लेरेशन नावानं देखील एक संविधान समोर आलेलं होतं. असे 7-8 ड्राफ्ट भारतामध्ये तयार होते, नव्हते अशातला भाग नाही. पण यातलं कुठलंही संविधान हे मान्य केलं गेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांना जे संविधान हवं होतं त्याचा प्रस्ताव बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला, पण ते संविधान सभेच्या बाहेर पडले. लोकांना कळून चुकलं की आता संविधान लिहायचं कोण. बाबासाहेब आंबेडकर तर संविधान सभेच्या बाहेर पडले.
100 लोक बॅरिस्टर आहेत संविधान सभेमध्ये, लक्षात ठेवा. आणि बॅरिस्टर असलेले लोक देखील संविधान लिहायला तयार नाहीत. अशा वेळेस एक प्रस्ताव इंग्लंडमध्ये सर विलियम आयवर जेनिंग्स यांच्याकडे गेला. पंडित नेहरूंनी असं ठरवलं की बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या बाहेर पडलेले आहेत आणि या देशाचं संविधान लिहिण्यासाठी आपल्याला एक इंग्लंडहून एक संविधान तज्ज्ञ बोलवावा लागेल. आणि विलियम आयवर जेनिंग्सचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी पटेलांना सुचवलं. पटेलही तयार झाले, म्हणाले बोलवा त्यांना, ते आपलं संविधान लिहून देतील. मग बोलवायचं कसं? तत्कालीन परिस्थितीमध्ये नेहरूंची जी बहीण होती विजयालक्ष्मी पंडित, त्या इंग्लंडमध्ये राहत होत्या. नेहरूंनी त्यांना कळवलं की तू जा आणि आयवर जेनिंग्स यांची भेट घे आणि त्यांना सांग की भारताच्या संविधान सभेनं तुम्हाला संविधान लिहिण्यासाठी भारतात बोलवायचं ठरवलं आहे, तुम्ही याल का? विजयालक्ष्मी पंडित विलियम आयवर जेनिंग्स यांच्याकडे गेल्या. त्यांनी त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला भारतामध्ये जावं लागेल. आयवर जेनिंग्स असं म्हणाले, अरे भारताच्या संविधान सभेमध्ये तर 100 अधिक लोक बॅरिस्टर आहेत, त्यातले कुठलेही दोघं तिघजण एकत्र बसले तर संविधान तयार होऊ शकतं. हे बॅरिस्टर काय कॉप्या करून पास झालेले आहेत? 100 लोक बॅरिस्टर असताना लिहायला पाहिजे ना, पण संविधान लिहायला कोणीच तयार नाही. तरीही त्या बिचाऱ्याने तिघांची नावं सांगितली. म्हणाले तुम्ही त्या तिघांना विचारून बघा, ते स्वतःला खूप विद्वान समजतात. त्यांची नावं त्यांनी सांगितली. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये 3 लोक असे आहेत, जरी या 100 बॅरिस्टरची मानसिकता नसली लिहिण्याची, तरी 3 लोक असे आहेत जे भारताचं संविधान लिहू शकतात. त्यांनी पहिलं नाव सांगितलं तेजबहादूर सप्रू, दुसरं नाव सांगितलं बॅरिस्टर एम महादेवन आणि तिसरं नाव सांगितलं डॉक्टर बी आर आंबेडकर. ते म्हणाले की या तिघांना विचारून बघा, जर या तिघापैकी हे तिघंही लिहिण्यासाठी नकार देत असतील तर मग मी भारतामध्ये येईन आणि भारताचं संविधान लिहून देईन. पहिला प्रस्ताव तेजबहादूर सप्रूंकडे गेला. बाबासाहेबांकडे तर खूप पहिल्यांदा कोणी जाणारच नव्हतं. पहिल्यांदा तेजबहादूर सप्रूंकडे नेहरू गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भारताचं संविधान लिहाल का? तेजबहादूर सप्रू म्हणाले की माझी तब्येत काही चांगली राहत नाही. ते म्हणतात ना, नाचता येईना. ते म्हणाले माझी तब्येत काही चांगली राहत नाही, त्याच्यामुळं मी काही लिहू शकत नाही. त्यांनी नकार दिला. सगळे लोक बॅरिस्टर एम महादेवनकडे गेले, त्यांना विनंती केली. बॅरिस्टर एम महादेवन म्हणाले माझी मुलं परदेशामध्ये शिकायला जात असतात आणि त्यांच्याकडे मला सारखं ये जा करावं लागतं. जेव्हा मी परदेशामध्ये जाईन तेव्हा संविधान सभेचं कामकाज बंद होईल, त्याच्यामुळं माझं नावच नका घेऊ तुम्ही. एम महादेवन यांनी नकार दिला. तिसरंच एकच नाव शिल्लक राहिलं, डॉक्टर बी आर आंबेडकर. आता हे तर संविधान सभेमध्येच नाहीत, त्यांचा मतदारसंघ पाकिस्तानमध्ये गेलेला आहे, त्याच्यामुळे सदस्यत्व रद्द झालेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेमध्ये आणायचं कसं? धावपळ सुरू झाली. बाबासाहेब आंबेडकर याची वाटच बघून होते. ते म्हणाले येऊ द्या. ज्या पटेलांनी बाबासाहेब आंबेडकरांनाही सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे खिडक्याच काय, दरवाजे काय, तावदाने देखील बंद असतील, तेच पटेल बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणण्यासाठी धावपळ करायला लागले. आणि त्यांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री जे होते बाळासाहेब खेर, त्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की कुठल्याही एका सदस्याचा राजीनामा घ्या महाराष्ट्रामधून आणि त्याची जागा रिकामी करून तिथं पोटनिवडणूक घ्या आणि त्या जागेवरती बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आणा. पहिलं पत्र त्यांनी बाळासाहेब खेरांना लिहिलं. पण सका पाटील हे त्यावेळेसचे ज्येष्ठ नेते होते. सका पाटलाला हे मान्य झालं नाही. सका पाटलांना पटेलांनी दुसरं पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला नकार देऊन चालणार नाही. पुन्हा मालवणकर खवळले. मालवणकरांना तिसरं पत्र लिहावं लागलं. जवळपास 3 पत्र पटेलांनी महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ नेत्यांना लिहिले आणि त्यातल्या त्यात राजेंद्र प्रसादांनी देखील, तत्कालीन परिस्थितीमध्ये संविधान सभेचे जे अध्यक्ष होते, त्यांनी देखील बाळासाहेब खेरांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांना लवकरात लवकर संविधान सभेवरती निवडून आणण्यासाठी काय करता येईल ते करा. धावपळ सुरू झाली. राजीनामा कुणाचा घ्यायचा? सगळेच लोक बॅरिस्टर आहेत. अशा परिस्थितीमध्ये एका बॅरिस्टरचा राजीनामा मुंबईमधून घेतला गेला. त्या बॅरिस्टरचं नाव होतं बॅरिस्टर जयकर. बॅरिस्टर जयकरांचा राजीनामा घेतला गेला, त्यांची जागा रिकामी केली गेली आणि त्या जागेवरती बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसला निवडून आणून आणावं लागलं आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेमध्ये प्रवेश झाला. लोक असं म्हणतात आजकाल, वाईट चर्चा करणाऱ्याला काय असतं,
लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान लिहून घेण्यासाठी फायदा करून घेतला काँग्रेसनं. अरे बाबासाहेब आंबेडकर जगातले विद्वान नेते होते, ते थोडीच असा फायदा करून घेऊन देणार होते. माझं म्हणणं असं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा उपयोग काँग्रेसनं करून घेतला नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या काँग्रेसचा उपयोग करून घेतला आणि आपल्या ज्या मागण्या होत्या त्या संविधानात आणल्या. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणजे कोणीतरी म्हणेल ना आपण लिहून द्यायचं असं थोडीच होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं काही संविधान सभेमध्ये बहुमत नव्हतं, काही नाही. बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते, इतर 27 प्रतिनिधी अस्पृश्यांचे होते पण ते काही कामाचे नव्हते. जगजीवन राम वगैरे त्याच्यामध्ये बरेचसे प्रतिनिधी होते पण ते काहीच कामाचे नव्हते. बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने सगळं बहुमत संविधान सभेचं आपल्या बाजूने उभं केलं होतं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर यशस्वी झाले आणि म्हणून संविधान नंतरच्या काळामध्ये मंजूर झालं. अन्यथा आपल्या हातामध्ये तर काहीच पडलं नसतं. तुम्हाला एक किस्सा सांगतो. अल्पसंख्याक समितीचे जे सदस्य अध्यक्ष होते ते सरदार पटेल होते आणि सरदार पटेलांचं ठाम मत असं होतं की ब्रिटिशांनी 1909 कायद्यानुसार, 1919 कायद्यानुसार, 1932 जातीय निवाड्यानुसार जेवढं काही रिझर्वेशन दिलेलं आहे तेवढं संपवायचं. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, शीख अल्पसंख्याक, ख्रिश्चन अल्पसंख्याक, जे काही अस्पृश्य होते अल्पसंख्याक या सगळ्यांची एक बैठक बोलवली, मुस्लिम अल्पसंख्याक यांची सगळ्यांची बैठक बोलवली आणि त्याच्यामध्ये सगळ्याच प्रतिनिधींना असं सांगितलं की तुम्ही काय करा, तुम्ही रिझर्वेशनला नकार द्या. मौलाना अब्दुल कलाम आझाद देखील त्याच्यामध्ये होते, त्या अल्पसंख्याक समुदाय समितीमध्ये. पण पटेलांनी एक शाळा केली, या आझादांना काश्मीरला पाठवलं, ते बैठकीलाच येऊ दिलं नाही. म्हणजे सगळे सदस्य मान्य मॅनेज केले पण बाबासाहेब आंबेडकर मात्र मॅनेज झाले नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी ठाम सांगितपणे सांगितलं की ही आरक्षणाची तरतूद ही संविधानामध्ये आली पाहिजे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नंतरच्या कालखंडामध्ये ही जी काही संविधान सभा होती या संविधान सभेमध्ये ही हा प्रस्ताव ठेवला आणि तो मंजुरी करून घेतला. खरं तर अल्पसंख्याक समितीचे अध्यक्षच त्याच्या विरोधामध्ये असताना हा प्रस्ताव मंजूर होणं शक्यच नव्हतं पण बाबासाहेब आंबेडकरांनी तो मंजूर करून घेतला. म्हणून बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थानं इथं जी काही सामाजिक शोषण होतं, इथं जी काही सामाजिक गुलामी होती, त्या सामाजिक गुलामीला संपवण्यासाठी एकच नेते भारतामध्ये होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी काही लढाई लढली नाही पण त्यांनी जी काही लेखणीची लढाई संविधान सभेमध्ये लढली ती जगाने दखल घ्यावी अशा प्रकारची होती. आणि म्हणून आज आपण बघतोय की आज जिथं जिथं शोषण आहे, जिथं जिथं अत्याचार आहे, तिथं तिथं फक्त एकच नारा आहे, तो म्हणजे जय भीम. कारण बाबासाहेब आंबेडकरांशिवाय हे नेतृत्व कोणी करूच शकत नाही. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर जगातल्या सर्वच शोषित समुदायाने हे मान्य केलेलं आहे की शोषित समूहाचं नेतृत्व करण्यासाठी आजही एकच माणूस जिवंत आहे आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे जगातल्या व्यक्तींनी मान्य केलं आहे. तुम्ही जर ब्रिटिश पार्लमेंटमधला सगळा इतिहास काढून बघितला, आज होणारी देखील भाषणं काढून बघितली, मी त्याच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे, तिथल्या ब्रिटिश पार्लमेंटमधले काही भाषणं मी ट्रान्सलेट केलेली आहेत, त्या भाषणामध्ये नेहमी नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख येतो आणि तिथं सांगितलं जातं की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या देशाला कशा पद्धतीनं लागू होऊ शकतात. का बरं ब्रिटिशमध्ये ब्रिटनमध्ये काही विचारवंत नाहीत का, नेते नाहीत, पण त्या देशाला देखील बाबासाहेब आंबेडकरांची गरज भासते आहे. मगाशी साऊथ आफ्रिकेचा उल्लेख झाला नेल्सन मंडेलाच्या नावानं. ह्या साऊथ आफ्रिकेमध्ये देखील आपल्याला माहिती आहे की एक 17-18 वर्षापूर्वी साऊथ आफ्रिकेचं संविधान तयार झालं आणि ते भारताच्या संविधानाची एक प्रतिरूप म्हणजे त्याच पद्धतीची कॉपी म्हणून तयार केलं गेलं. पण तिथल्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज तिथल्या समूहामध्ये पेरायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही 2008 थाबो यंबोकी तिथले राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी एक भाषण संविधान सभेमध्ये संसदेमध्ये केलेलं आहे साऊथ आफ्रिकेच्या. टाइम्स ऑफ इंडियानं ते सगळं छापून काढलं होतं भारतामध्ये. आता इंग्रजी तर आपण वाचत नाही त्याच्यामुळे आपल्यापर्यंत ते पोहोचलं नसेल. 2008 टाइम्स ऑफ इंडियाच्या अंकामध्ये त्या थाबो यंबोकीचं दक्षिण आफ्रिकेमधलं भाषण आलेलं आहे आणि थाबो यंबोकी दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अर्थसंकल्प मांडत असताना काय म्हणत आहेत की महोदय 50 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधान सभेला एक इशारा दिला होता. तो इशारा काय होता की उद्यापासून आपण एका विषमता युगामध्ये प्रवेश करणार आहोत.
आपण राजकारणामध्ये जरी समता स्वीकारलेली असली तरी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये आपण प्रचंड मोठ्या विषमतेला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे. जर ही विषमता दीर्घकाळ सुरू राहिली, ही लवकर संपवली गेली नाही, तर ह्या विषमतेला तोंड देणारे लोक भविष्यामध्ये हा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याच्यामुळे ही विषमता लवकर संपवावी लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लोकांना इशारा दिला होता की लवकरात लवकर ही विषमता संपवा, अन्यथा लोक या लोकशाहीच्या विरोधामध्ये जातील. तीच गोष्ट साऊथ आफ्रिकेला देखील लागू होते. आणि म्हणून आपण जे संविधान स्वीकारलेलं आहे ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच साऊथ आफ्रिकेमधला अर्थसंकल्प मांडला गेला पाहिजे हे पहिल्यांदा थाबो यंबोकींनी साऊथ आफ्रिकेमध्ये सांगितलं. आणि तेव्हापासून साऊथ आफ्रिकेमध्ये जेव्हा जेव्हा अर्थसंकल्प मांडला जातो तेव्हा तेव्हा बाबासाहेबांनी अर्थसंकल्पामध्ये काय तरतुदी करायला सांगितलेल्या होत्या त्या सगळ्या तरतुदी तिथं केल्या जात आहेत. काय सांगितलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी? बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं LIC राष्ट्रीयकरण करा. साऊथ आफ्रिकेमध्ये LIC राष्ट्रीयकरण आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करा. साऊथ आफ्रिकेनं शिक्षणाचं राष्ट्रीयकरण केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जेवढे काही उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे देखील राष्ट्रीयकरण करा. त्यांनी केलं. आज तुम्हाला सांगतो 2008 त्यांनी प्रक्रिया सुरू केलेली आहे. आज साऊथ आफ्रिकेमध्ये या 8-10 वर्षामध्ये जवळपास 9% दारिद्र्य रेषेचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर जरी भारताचं नेतृत्व करत असले तरी आजही बाबासाहेब आंबेडकर विचाराने साऊथ आफ्रिकेचं नेतृत्व करत आहेत. तुम्ही काढून बघा, मी काही खोटं बोलत नाही. तुम्ही थाबो यंबोकींचं नाव सर्च करा, 2008 भाषण सर्च करा, तुम्हाला गुगलवर ते सापडून जाईल. ते मी ट्रान्सलेशन देखील केलेलं आहे ते भाषण मराठीत आपल्या लोकांना वाचता यावं म्हणून. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त भारतातल्या शोषित समूहाची चळवळ उभी केली नाही, भारताच्या शोषित समूहाला स्वातंत्र्य दिलेलं नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातल्या शोषितांचे प्रश्न जगाच्या व्यासपीठावर मांडलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची तयारी 1946-47 युनोमध्ये जाण्याची झाली होती. युनोमध्ये देखील बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातला जो अस्पृश्यतेचा प्रश्न आहे तो मांडायचं ठरवलं होतं. आणि त्या इंग्लंडमधले जे काही डिवॉइस नावाचे पत्रकार प्रोफेसर होते त्या प्रोफेसरसोबत बाबासाहेब आंबेडकरांचा पत्रव्यवहार देखील झालेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर त्या डिवॉइसला सांगतायत की तिथल्या ब्लॅक पीपल्सचा, काळ्या लोकांचा जो लढा आहे जो ते युनोमध्ये मांडू इच्छित आहेत त्याच्या बरोबरीने भारतातल्या अस्पृश्यांचा देखील प्रश्न मी युनोमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं ब्लॅक पीपल्स आणि जे काही अस्पृश्य आहेत या दोघांचा मिळून प्रश्न आपण युनोमध्ये मांडू अशी चर्चा बाबासाहेबाची आणि डिवॉइसची होती आहे. पण त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या हातामध्ये संविधान सभेचं कामकाज येतं म्हणून बाबासाहेब आंबेडकर युनोमध्येपर्यंत गेले नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकरांना माहीत झालं की संविधान सभेमध्ये आपण आलो आहे, आत्ताच खऱ्या अर्थानं आपण भारतातल्या या अस्पृश्यांना स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर युनोमध्ये गेले नाहीत. पण त्याच्या कितीतरी पटीनं महत्त्वाचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये केलं. आणि भारतामधल्या SC ST OBC NT जेवढे काही शोषित समूह आहेत, जेवढे काही प्रवाहाच्या बाहेर आहेत, या सगळ्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केलं. आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी Article 15 आणि Article 16 तरतुदी केल्या. Article 340 केल्या. Article 331 असेल, 32 असेल, 33 असेल आणि 34 असेल या सगळ्याच आर्टिकल्समध्ये अल्पसंख्याकांचे प्रश्न देखील बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आणि त्यांच्यासाठी तरतुदी देखील केल्या. आणि हा जो सगळा समूह आहे तो समूह 26 जानेवारी 1950 बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र केला. बाबासाहेब आंबेडकर ही लढाई जिंकले. पण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासमोर आणखीन 2 प्रश्न समोर ठेवून गेले. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य दिलेलं आहे, तुम्हाला शासन आणि प्रशासनामध्ये रिझर्वेशन मान्य करून दिलेलं आहे, मंजूर करून दिलेलं आहे, पण तुम्हाला आणखीनही सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे, ही काही संपली नाही. आणि म्हणून आजही जेव्हा आपण बघतो त्यावेळेस आजही आपली सामाजिक स्वातंत्र्याची लढाई सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते विजयाचं निशाण रोवलं पण ते राखणं खूप महत्त्वाचं आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांनी जो झेंडा विजयाचा 26 जानेवारी 1950 रोवला तो झेंडा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून आपल्याला हे राखणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ते तयार करून दिलं सगळं. पण आता खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी वाढली आहे कारण या सामाजिक स्वातंत्र्याच्या विरोधामध्येच लोक आता उठलेले आहेत. आणि म्हणून सगळे जे काही समूह आहेत या सगळ्या समूहांना त्यांची जाणीव झाली पाहिजे.
आता आपण भारतातले लोक आहोत, बाबासाहेबांच्या चळवळीमधले लोक आहोत, आपल्याला तरी माहीत असणं गरजेचंच आहे. बाबासाहेबांची ही चळवळ पाकिस्तानमध्ये देखील सुरू आहे. मगाशी बऱ्याच जणांनी उल्लेख केला की मुस्लिम समुदायासाठी देखील बाबासाहेब आंबेडकरांनी काही तरतुदी केलेल्या आहेत. पाकिस्तानमध्ये सर गंगाराम हेरिटेज फाउंडेशन म्हणून आहे कराचीमध्ये, आणि हे कराचीमधलं फाउंडेशन दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतं. त्यांनी काही पुस्तकं देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे प्रकाशित केलेली आहेत. त्यातल्या एका लेखकाचं म्हणणं तर असं आहे की भारतामधला मुस्लिम समुदाय हा सुरक्षित याच्यामुळे आहे कारण त्या देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका माणसानं लिहिलेली आहे. जरी घटना दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं लिहिली असती तर या देशातला मुस्लिम समुदाय कधीही सुरक्षित राहिला नसता. आज आपल्याला मला खरं तर आनंद वाटला की बरेचसे मुस्लिम प्रतिनिधी या स्टेजवरती उपस्थित होते. त्यांनी देखील त्यांची जी भूमिका आहे ती मांडली. तत्कालीन परिस्थितीमध्ये संविधानाचं कामकाज सुरू असताना देखील बाबासाहेब आंबेडकर एका मुस्लिम प्रतिनिधीला भेटत होते. त्या मुस्लिम प्रतिनिधीचं नाव होतं मौलाना अबुल कलाम आझाद, देशाचे पहिले शिक्षण मंत्री. आणि बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य असल्यामुळे त्यांना संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर जास्त कोणासोबत रमत नव्हते कारण बाबासाहेब आंबेडकरांचा जेवढा वेळ होता तेवढा पुस्तकामध्ये जायचा. पण बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा जेव्हा चर्चा करावी वाटायची तेव्हा ते मौलाना अबुल कलाम आझादांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायचे आणि त्यांच्यासोबत डिकाशन चहा प्यायचे. दोघांनाही ब्लॅक टी प्यायची सवय होती. आणि मग या दोघांच्या चर्चेमधून अल्पसंख्याक समुदायासाठी काय करता येईल याचा विचार बाहेर यायचा. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की भारतामधला जो मुस्लिम समुदाय आहे तो मुस्लिम समुदाय त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आज आपण पाहतोय की बऱ्याच प्रमाणामध्ये मुस्लिमांच्या आरक्षणाची देखील मागणी होते आहे, मराठा आरक्षणाची मागणी होते आहे, तिकडे पटेल समुदाय जो आहे तो आरक्षण मागतो आहे. मागू द्या आरक्षण, काही फरक नाही पडत. आपल्याला वाटतं त्यांना कशाला, नाही सगळ्यांनीच आरक्षण मागितलं पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की 97% आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. 3% जागा ओपन ठेवायच्या, ज्याला यायचं त्यांनी त्याच्यात जा. आरक्षणाची मर्यादा वाढवा ही आपली मागणी असली पाहिजे. आता आपण काय करतोय, तुम्ही जर व्हॉट्सअपला वगैरे काढून बघितलं ना तर ग्रुप आहेत आरक्षण हटाव देश बचाव नावाचे. आपण सांगायचं आरक्षण बढाव, पण आपण बढाव म्हणण्यामध्ये कमी पडतोय. आपली ताकद वाढली पाहिजे, आपण व्यक्तच होत नाही. आरक्षणाचं जे काही आंदोलन होतं ते आंदोलन संपूर्ण भारतामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये लढलं गेलं. जे काही साऊथ इंडिया आहे, दक्षिण भारत आहे, त्याच्यामध्ये पेरियार रामास्वामींनी जे काही काम केलं ते देखील खूप मोठं काम आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये. आज जे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत ते प्रॉब्लेम्स पेरियार रामास्वामींनी तत्कालीन परिस्थितीमध्ये मांडले. आणि त्यांनी सांगितलं की आरक्षण जरी मिळालं असलं तरी तुम्हाला डावलण्याचे कसे कटकारस्थान रचले जात आहे. रामास्वामींनी त्यावेळेस सांगितलं, बघा आता हा प्रश्न तुमच्या मुलाच्या जीवनाशी संबंधित आहे. तुमचा मुलगा 10वी पास होतो, तुमच्याकडे 10वी पासचं बोर्डचं सर्टिफिकेट येतं आणि तुम्ही 11वीला प्रवेश घेण्यासाठी एका चांगल्या कॉलेजमध्ये जाता. बरोबर, 11वीला प्रवेश घेण्यासाठी कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते सांगतात की आमच्याकडे 100 सीट आहेत आणि 800 अर्ज आलेले आहेत, त्याच्यामुळं आम्हाला CET घ्यायची आहे. तुमच्याकडे 10वीचं सर्टिफिकेट आहे, 750 मार्काची परीक्षा देऊन तुमचा मुलगा पास होऊन आलेला आहे आणि ते सांगतात की 100 मार्काची CET द्या आणि पास व्हा मग ॲडमिशन मिळेल. पेरिया रामास्वामी म्हणतात या CET मागं एक कटकारस्थान आहे. काय कारस्थान आहे, कारण ह्या CET जे काही परीक्षा घेणारं मंडळ आहे ते त्या कॉलेजचं आहे आणि ते कॉलेजचं मंडळ काय करतं, 50% ज्या काही ओपनच्या जागा आहेत त्याच्यावरती शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि OBCच्या पोरांना येऊच देत नाही. ते 50 जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवतं आणि मग 50% जागेमध्ये सगळेच SC ST OBC NT सगळेच तिकडे टाकून देतात. ज्या पोरांची पात्रता आहे, जे मेरिटमध्ये येऊन त्या 50% जागेवरती जाऊ शकतात, त्यांना तिथून डावलण्याचं कारस्थान म्हणजे CET आहे. हे पेरिया रामास्वामी यांनी सांगितलं, आपल्या अजूनही लक्षात आलं नाही. आपण काय करतो, आमच्या पोराची CET आहे, चला आम्हाला ट्युशन लावायचं आहे. ट्युशन नका लावू, संविधान वाचा, पेरिया रामास्वामी वाचा आणि त्यांना सांगा त्या कॉलेजवाल्यांना की तुम्हाला CET घेण्याचा अधिकार नाही. जर तुम्ही CET घेत असाल तर हे बोर्डात सर्टिफिकेट कशासाठी दिलेलं आहे आम्हाला. हे बोर्डात सर्टिफिकेट काय सांगतं, की तुम्ही 11वीच्या प्रवेशासाठी पात्र आहात. बरोबर, पण तिथं ते बोर्डात सर्टिफिकेट बाजूला ठेवलं जातं आणि आपल्याला सांगितलं जातं की CET 100 मार्काचे पास झाले तरच तुम्हाला प्रवेश मिळेल. 750 मार्काची परीक्षा पास होऊन आलेलं पोरग 100 मार्काच्या CET ते कसं काय अवलंबून राहू शकतं, म्हणजे बोर्डाचं सर्टिफिकेट खोटं आहे का, हे रामास्वामी तेव्हा सांगतायत.
म्हणून महापुरुष वाचले पाहिजे, म्हणून संविधान वाचलं पाहिजे. आपण संविधान वाचायचं तर सोडूनच दिलेलं आहे, कारण माझ्यासारख्या प्राध्यापकाची मुलं देखील इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. मग काय झालं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं हक्काच्या, सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचं? आर्टिकल 45 आणलं गेलं होतं. काय आणलं गेलं होतं? की सरकारने 6 ते 14 गटातील मुलांना हक्काचं, सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा, ते दिलं गेलं पाहिजे. 2000 घटनेमध्ये अमेंडमेंट झालं आणि ते अमेंडमेंट मान्य झालं आणि काय झालं, 45 तरतूद 21 अ आणली गेली आणि तिथं सांगितलं गेलं की भारतातल्या 6 ते 14 गटातील मुलांना हक्काचं, सक्तीचं आणि मोफत शिक्षण घेणे हा त्याचा मूलभूत अधिकार असेल. 21 अ सांगितलं गेले, मूलभूत अधिकारामध्ये सांगितलं गेले की 6 ते 14 गटातील मुलांना हक्काचं, सक्तीचं आणि मोफत शिक्षण घेण्याचा मूलभूत अधिकार असेल. आज तुमची सगळ्यांची मुलं इंग्लिश स्कूलमध्ये शिकतायत आणि तुम्ही त्याची लाख लाख फीस भरताय. काय झालं मोफत शिक्षणाचं? तुम्ही विचारलं कधी आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांना की संविधान सांगतंय, मूलभूत अधिकार सांगतंय, मग हे फीस कशी काय घेतायत? हे संविधानाचं उल्लंघन नाही का? पण आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही, आपण संविधान वाचतच नाही. त्याच्यामुळं प्राध्यापकांची मुलं ही इंग्लिश स्कूलमध्ये, अरे प्राध्यापकांनी तर कमीत कमी वाचावं, सामान्य माणसाला समजत नसेल तर. पण ते झालं गेलं नाही, त्याच्यामुळं संविधान कुठेतरी बाजूला ठेवलं जातं आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळं सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी पुन्हा आपल्याला तोच नारा द्यावा लागणार आहे, कारण जय भीम म्हटल्याशिवाय तुम्हाला कोणीही उभं करत नाही हे कन्हैयाकुमारला कळालं. म्हणून तो जेलमध्ये पोलीस उचलून घेत असताना देखील जय भीमच म्हणत होता. हे हार्दिक पटेललाही कळालं. हार्दिक पटेल बघा किती व्यवस्था, किती सिस्टम किती खराब झालेली आहे. ही जी बाबासाहेब आंबेडकरांनी जी सामाजिक स्वातंत्र्याची चळवळ उभी केली ही कशी संपवण्याचं कारस्थान रचलं जात आहे. हार्दिक पटेलला अटक केलं गेलं आरक्षणाच्या आंदोलनामध्ये, त्याच्या जामिनावरती बोलत असताना तिथल्या हायकोर्टामधले एक जज काय म्हणतायत की या देशाचं सगळ्यात मोठं नुकसान जर कशाने झाले असेल तर मी 2 गोष्टी सांगेन. हायकोर्टाचे जज सांगतायत की एक म्हणजे आरक्षण आणि दुसरा म्हणजे भ्रष्टाचार, या दोन्हीमुळे देश पोखरला जातोय. अरे बाबा, बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणामुळे देश उभा केलाय, पोखरला जातोय हा गोष्ट चुकीची गोष्ट आहे, कारण तुम्ही त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली नाही. सुप्रीम कोर्टाच्या त्या हायकोर्टाच्या जजनं सांगायला पाहिजे होतं की आरक्षणाची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही, त्याच्यामुळं आरक्षण मागणाऱ्यांचं प्रमाण जास्त वाढत आहे, त्याच्यामुळं अंमलबजावणी व्यवस्थित करा. पण अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही आणि म्हणून आरक्षण मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण ही जी सिस्टम बसलेली आहे, हे जे जज बसलेले आहेत, हे आता चुकीचा अन्वयार्थ काढायला लागलेले आहे. खरं तर आर्टिकल 368 अंतर्गत संविधानामध्ये बदल करण्याचा किंवा अमेंडमेंट करण्याचा अधिकार दिला गेला संसदेला, पण याचा देखील गैरफायदा घेण्याचं काम सुरू आहे. खरं तर ते न्यायाधीश SM सिक्रींचे आभार मानले पाहिजे आपण. 1980 त्यांनी संविधानाची चौकट ठरवून दिली म्हणून संविधान बदललं गेलं नाही. पण आज देखील ही चौकटच ढासाळ बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा ही सगळी जी चळवळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जी मुवमेंट आहे, ती नव्यानं उभं करण्याची गरज आहे असं मला वाटतं. वेळ बराचसा झालेला आहे, त्याच्यामुळं मी थांबण्याचा प्रयत्न करतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की येणाऱ्या काळामध्ये जे जे आंदोलनं उभे राहतील, येणाऱ्या काळामध्ये जे जे काही आरक्षणाच्या बाबतीमध्ये मोर्चे निघतील, येणाऱ्या काळामध्ये जे जे काही स्त्रियांचे प्रश्न मांडले जातील, येणाऱ्या काळामध्ये जेवढे जेवढे काही सामाजिक शोषणाच्या बाबतीमधले प्रकरणं पुढे येतील, त्या त्या प्रकरणाचं किंवा त्या त्या आंदोलनाचं नेतृत्व जे जे लोक करतील, त्या त्या लोकांच्या तोंडून तुम्हाला एकच शब्द ऐकायला मिळेल, तो म्हणजे जय भीम. कारण जोपर्यंत हा शब्द त्यांच्या तोंडामध्ये येणार नाही, आपल्याला माहिती आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये देखील काय झालं. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं शूद्रपूर्वी कोण होते, हू वेअर द शूद्राज, हे पुस्तक सुप्रीम कोर्टाच्या जज समोर ठेवावं लागलं तेव्हा कुठं मराठा आरक्षणावरती चर्चा सुरू झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्या पुस्तकामध्ये शेवटच्या प्रकरणामध्ये की मराठा समाजासोबत देखील सामाजिक शोषणाचा व्यवहार झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराजांसोबत सामाजिक शोषणाचा व्यवहार झाला, त्यांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. सामाजिक
शोषण आहे, सामाजिक भेदभाव आहे, त्यांच्यासोबत सामाजिक भेदभाव झाला. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना देखील वेदोक्त प्रकरणाला तोंड द्यावं लागलं सामाजिक भेदभावामुळं. नंतरच्या कालखंडामध्ये जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण, ते जेव्हा एका मित्राच्या घरी जेवायला गेले तेव्हा त्यांना देखील वेगळ्या बाजूला जेवायला बसवलं गेलं. सामाजिक शोषण आहे. त्यांनी कृष्णाकाठमध्ये मांडलंय त्यांच्या आत्मचरित्रामध्ये की मी एका मित्राच्या घरी, ब्राह्मण मित्राच्या घरी जेवायला गेलो तर मला त्यांनी त्यांच्या पंक्तीमध्ये बसू दिलं नाही, मला बाजूला जेवायची व्यवस्था केली आणि मला त्यावेळेस कळालं की मी शूद्र आहे. वाचा, कृष्णकाठमध्ये आहे. आताचं तर खोलेबाईचं प्रकरण तुम्हाला पुण्यामधलं माहीतच आहे की सोवळे जेवायचं जे प्रकरण होतं त्याच्यामध्ये मराठा स्त्रीनं स्वयंपाक केला म्हणून सोवळे बाटले. हे आता 2-3 वर्षापूर्वी झालेलं प्रकरण आहे. त्याच्यामुळं हे सामाजिक शोषणाचा जेवढा व्यवहार आहे तो बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच मांडला आणि त्याच्यामुळं शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावा लागला पुरावा म्हणून. आणि तेव्हा कुठं मराठा आरक्षणाला मुंबईतल्या हायकोर्टानं मान्यता दिली आणि मग ते प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं. अजूनही तीच गोष्ट सुप्रीम कोर्ट पुन्हा पुन्हा अंडरलाईन करते की खरोखरच मराठा समाजासोबत सामाजिक भेदभाव झाला का? ते म्हणतायत हो झाला. मग पुरावा काय? आणा बाबासाहेबांची पुस्तकं. पर्याय नाही, पटेलांना देखील तेच सांगावं लागणार आहे भविष्यामध्ये. आणि म्हणून जेव्हा जेव्हा हे जे काही सामाजिक न्यायाची संकल्पना पुढे येईल, सामाजिक न्यायाची आंदोलनं येतील, तेव्हा तेव्हा एकच नारा या सगळ्यांना द्यावा लागेल, तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, त्याला एकच नारा द्यावा लागेल, तो म्हणजे जय भीम, जय भीम आणि जय भीमच. आता तर चित्रपट निघाला, त्याने सगळ्या चित्रपटाचे रेकॉर्डच मोडीत काढले, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सगळेच रेकॉर्ड मोडलेले आहेत. आजही ते मोडत आहे. त्याच्यामुळं कदाचित असं होऊ नये की येणाऱ्या काळामध्ये संसदेलाच जय भीम म्हणावं लागेल. धन्यवाद, मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. वेळ बराचसा झालेला आहे, जवळपास 4:15 वाजत आलेले आहेत. माझंही भाषण बरंचसं लांबलं म्हणून